मैत्री मैत्रीमध्ये प्रेम आलं तर महत्त्वाचं काय, आणि त्याचं परकीय आक्रमण झालं तर? ओ माय गॉड, असाच धागा घेऊन एक नवीन नाटक येऊ पाहते, प्रेमालाभ। गौरांग खोंबाडिया पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रामध्ये पदार्पण करतात। या नाटकाचे 10 यशस्वी प्रयोग पार पडले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रायोगिक रंगभूमीवर हे नाटक तुफान गाजलं। एकांकिकेच्या वेळी प्रेक्षकांनी हे नाटक 2 अंकी असावं अशी प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्या टीमने ती प्रतिक्रिया स्वीकारली, म्हणजेच एकांकिकेचं नाटक हे 2 अंकीमध्ये रूपांतरित झालं आणि फायनली 9 सप्टेंबरला प्रेमालाभ हा लाफ्टर ब्लास्टर नाट्यप्रयोग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। चला तर मग जाऊयात त्यांच्या भेटीला। व्यावसायिक दिग्दर्शनाचं हे तुझं पहिलंच नाटक आहे आणि ही संकल्पना पण तुझीच आहे, तर मग काय अनुभव आहे तुझ्या नाटकाबद्दलचा? बेसिकली म्हणजे मी असा कधी विचार नव्हता केला की आपण कुठली एखादी संकल्पना घेऊ आणि त्याच्यावरती नाटक करू दे। सो मला म्हणजे जाता जाता असंच म्हणजे मला लक्षात आलं की मी इंग्लिशमधल्या सिरीज पाहिल्या होत्या, फ्रेंड्स आणि बिग बँग थेरी। सो त्यावरनं मी असा विचार केला की ह्याच्यावरती काहीतरी होऊ शकतं। म्हणजे त्या सिरीजमध्ये असं खूप गमती जमती दाखवल्या होत्या की म्हणजे रोमॅन्टिक दाखवलं होतं, मग त्यांची मस्ती दाखवली होती त्याच्यामध्ये। सो मला ते खूप आवडलं होतं। सो मी असा विचार केला की आपण पण असं काहीतरी मराठीमधलं नाटक लिहावं किंवा मी असं संकल्पना विचार केली होती, मग कोणाला तरी लिहायला द्यावी ती। म्हणून मी राजश्री आपटेंना लिहायला दिली ती एकांकिका। पहिल्यांदा एकांकिका केली होती आम्ही, मग ती एकांकिकेचे आम्ही जवळजवळ 10 प्रयोग केले होते, ते सक्सेसफुल झाले। प्रत्येक शो हा हाऊसफुल गेला आमचा। आम्हाला खूप छान वाटलं होतं की एकांकिका ही खूप छान जाते वगैरे। बऱ्याच ऑडियन्सचा असा पण रिप्लाय आला की तुम्ही वाढवा अजून नाटक, खूप छान जाईल वगैरे, आत्ता कुठे मजा येत होती पण नाटक संपतं आहे वगैरे असं होत होतं। सो आम्ही ते 2 अंकीमध्ये वाढवलं आणि खूप छान वाटतंय। असा 9 सप्टेंबरला पहिला प्रयोग होतो इथे। नाटकामध्ये जी पात्र आहेत ती तू कशी रंगवलीस, म्हणजे दिग्दर्शन करताना तू नेमका काय विचार केला? बेसिकली की मी असा विचार केला होता की खूप जास्त पण पात्र ह्याच्यामध्ये नको आहेत या नाटकामध्ये। सो मी खूप कमी ह्याच्यामध्ये ते नाटक मांडायचं ठरवलं की अगदी 4 ते 5 कॅरेक्टर्स तरी ह्याच्यामध्ये ॲड झाले पाहिजेत वगैरे। सो त्यानुसार मग मी म्हणजे आता अशी एक जोडी दाखवलेली आहे की दिघ्या आणि दामिनी असतात, तर ते दोघं हे टॉम अँड जेरी टाईप दाखवलेले, म्हणजे सतत भांडत असतात छोट्या छोट्या गोष्टीवरनं। सो त्यांची अशी एक ते दोघं जण आहेत। नंतर प्राची आणि समीर असे दाखवलेले आहेत की प्राची ही फॅशन डिझायनर आहे आणि समीर हा पूर्ण पुणेरी गोड खाऊ अशा पद्धतीचा दाखवलेला आहे, की जो सोफिस्टिकेटेड आहे तो प्रत्येक वेळेला तो सगळ्यांना हेल्पिंग नेचर त्याचा असतं की तो हेल्प करत असतो। आणि NRI जो दाखवलेला आहे तो पूर्णपणे म्हणजे असा दाखवलेला आहे की ॲक्च्युली प्राचीच्या घरच्यांनी NRI सोबत लग्न ठरवलेलं असतं त्याचं। सो त्या पद्धतीने ते सगळे कॅरेक्टर्स जातात आणि प्रत्येक कॅरेक्टरला वेगवेगळी अशी लाईन दिलेली आहे, त्यामुळे ते खूप मजा येते। याआधी तू हिंदी थिएटर केलंय, मराठी सिरियल्स केल्यात, आणि मग अचानक मराठी कमर्शियल नाटक, काय अनुभव होता या पाठीमागे? छान आहे, म्हणजे मस्त वाटतंय। खूप कॅमेरासमोर ॲक्टिंग करताना आणि स्टेजवर आपण परफॉर्म करतो त्यात ऑब्व्हियसली खूप फरक आहे, आणि मला ते फिलिंग खूप आवडतं जेव्हा पडदा उघडतो आणि असे शेकडो लोकांसमोर बसलेले असतात, त्यांच्यासमोर आपण प्रत्यक्षात त्यांच्यासमोर ॲक्टिंग करतो, ते जे एक छान असं फिलिंग असतं खूप वंडरफुल असतं, आणि ते मला पुन्हा एकदा अनुभवायचं होतं म्हणून मी पुन्हा नाटकाकडे वळले। तू प्राचीचं कॅरेक्टर करते या नाटकामध्ये, तर मग काय सांगशील तुझ्या त्या कॅरेक्टरबद्दल? प्राची एक अशी मुलगी आहे, अशी गोड स्वीट एकदम अशी ॲम्बिशियस मुलगी आहे, काय स्वतःच्या करिअरच्या बाबतीत ती खूप सिरियसली विचार करते आहे, पण त्याचबरोबर ती आई वडिलांची पण लाडकी आहे, त्यांच्या पण अपेक्षा तिला पूर्ण करायच्या आहेत, त्यामुळे त्यांचं पण मन सांभाळायचं आहे, स्वतःच्या पण इच्छा पूर्ण करायच्या आहेत, आणि त्या सगळ्यात ती मध्येच प्रेमात पण पडली आहे, त्यामुळे ह्या सगळ्यांची सांगड घालताना तिचा जो गोंधळ होतोय किंवा ती जी कशी त्याला सामोरी जाते तीच एक गमतीशीर भेळ अशी आपल्याला बघायला मिळणार आहे प्रेमालाभमध्ये। आणि अशाच पद्धतीने अशी गोड आंबट अशी भेळ तुम्हाला त्याचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे 9 सप्टेंबरला भरतनाट्य मंदिरमध्ये पुण्यामध्ये सायंकाळी 5 वाजता। नक्की या आणि आमचा आनंद द्विगुणित करा। थँक्यू। याआधी तू सामाजिक आणि सिरियस विषयावरची नाटकं केली, तर मग पहिल्यांदाच कॉमेडी नाटक करण्याचा काय अनुभव होता? खरं तर हे लिहिताना असं ठरवलं नव्हतं की हे कॉमेडी करायचं आहे। अभिषेकच्या म्हणण्यानुसार त्याला कॉमेडी पण जास्त रोमॅन्टिक असं हवं होतं, पण मला रोमॅन्टिक कितपत लिहिता येईल हे मला खरंच शंका होती, आणि त्यामुळे मी त्याला म्हटलं होतं की जसं मी जर माझ्याकडनं काही चांगलं देऊ शकले तरच मी
रोमॅन्टिक लिहीन. त्याच्यामुळे मी जसं जसं होत होतं त्याला पाठवत होते, त्याला ते ओके वाटत होतं आणि ते खरंच खूप छान न कळत कॉमेडी झालं असं म्हणता येईल. आणि त्याच्यामुळे आय थिंक त्याच्यात फ्रेशनेस आहे किंवा तो प्रेक्षकांना जाणवला, ज्या ज्या वेळेला याच्या एकांकिका झाल्या त्या त्यावेळेला जो आम्हाला फीडबॅक मिळाला, आय थिंक ते मुद्दामून केलं नसल्यामुळे जास्त फ्रेशनेस होता त्याच्यामध्ये. इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही पण कल्चर वेगवेगळं आहे, तर मग इंग्लिशमध्ये असलेलं कॅरेक्टर तुम्ही मराठीमध्ये कसं ट्रान्सफर केलं, म्हणजे कन्वर्ट केलं? खरं तर मला हे माहीत नव्हतं की ही इंग्लिश सिरीज आहे, कारण मी पाहिलेली नव्हती. मला जेव्हा अभिषेकने कन्सेप्ट सांगितली त्यावेळेला मी त्याच्या याच्याप्रमाणे लिहित गेले आणि ती एक कॉमेडी होत गेली. आणि मग नंतर मला कळलं की ही इंग्लिश सिरीजची म्हणजे कन्सेप्ट त्याच्या डोक्यात आहे. तुला या नाटकातलं सर्वात जास्त असं भावलेलं आणि भारी वाटलेलं कॅरेक्टर कोणतं? खरं तर सांगणं अवघड आहे, कारण सगळेच माझ्याजवळचे आहेत कॅरेक्टर्स. पण त्यातल्या त्यात मला समीर आणि दिघ्या, कारण त्या दोघांचंही जे काय म्हणू पण मैत्री जी आहे ती खूप छान आहे, त्याच्यामुळे ती दोन जास्त आवडतात. दिघ्या हे कॅरेक्टर करतोय तू नाटकामध्ये, तर काय सांगशील त्या कॅरेक्टरबद्दल? खरं तर दिघ्या या कॅरेक्टरबद्दल मी फारसा विचार आधी केला नव्हता. जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा एक ओके कोल्हापूरचं कॅरेक्टर आहे आणि तो गडगंज बापाचा मुलगा आहे, त्याला काय काय त्याच्या आयुष्यात बरेच प्रॉब्लेम्स आहेत काय आहेत, आणि त्याही याच्यातनं तो मैत्री प्रेम ह्या सगळ्या आपण त्याला काय म्हणतो या सगळ्या जुगाडमध्ये तो आहे. पण पहिला प्रयोग झाल्यानंतर जे काही त्या दिघ्या या कॅरेक्टरला एकंदरीत समोरनं रिस्पॉन्स यायला लागला त्यातनं ते कॅरेक्टर फार फुलत गेलं, त्यात त्या कॅरेक्टरची फार मजा यायला लागली. मग त्या कॅरेक्टरला फार वेगवेगळे कंगोरे यायला लागले आणि ते विनोदी बनत गेलं. पण ते विनोदी असतानाही त्याला काही ठिकाणी सिरियसनेस असेल किंवा एक काय म्हणतो आपण त्याला एकंदरीत हळवेपणा असेल, या सगळ्याची एक किनार त्या कॅरेक्टरला आहे. तर असं दिघ्या हे कॅरेक्टर एकंदरीत तो सगळ्या या सगळ्या प्रकरणं सॉल्व करण्यासाठीची मदत करतो, पण बट ऑब्व्हियस नेहमीप्रमाणे तो फसतो. आत्तापर्यंत या एकांकिकेचे 10 प्रयोग झाले होते आणि मला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की प्रायोगिक आम्ही हे नाटक करत असतानाच या नाटकाला व्यावसायिकसाठी निर्माता मिळाला, त्यामुळे प्रायोगिक रंगभूमीवर जे लोक काम करतात त्यांनी तशाच उत्साहाने काम करा, त्यातनंच पुढे व्यावसायिकचे चान्स मिळत जातात याची आता आम्हालाही खात्री पटलेली आहे. सो हे नाटक बघायला तुम्ही नक्की या, एन्जॉय करा. आत्तापर्यंत ज्यांनी एकांकिका बघितलेली आहे आणि जी ज्यांनी ज्यांनी सांगितलं की याचं 2 अंकी करा 2 अंकी करा 2 अंकी करा त्यांना 2 अंकी आनंद होईल एवढं नक्की. सो 9 सप्टेंबर संध्याकाळी 5:30 भरतनाट्य मंदिर प्रेमाला नक्की भेटूया. तुम्ही मराठी नाटकाची निर्मिती पहिल्यांदाच करताय, तर प्रेमाला हे नाटक का करावं असं वाटलं? कधी आजपर्यंत मी मराठी नाटक पाहिलेलं नव्हतं, गुजराती तरी पाहिलेले होते, पण म्हणलं इकडे मराठी जे नाटक आहे हे लय क्रिएटिव असतात, तर मला असं वाटलं की काहीतरी ह्यात आपण करावं. आणि योगयोगाने मी पहिल्यांदा प्रेमालापच्या एक अंकी नाटक पाहिलं सुदर्शन रंगमंचमध्ये, म्हणलं ह्याला आपण भेटून त्यांना असं मॉरली बूस्ट करून त्याला 2 अंकी करून आपण निर्माता व्हावं. तर मग या प्रेमालाप या नाटकाविषयी तुम्हाला काय वाटतं? प्रेमालाप जे हे नाटक आहे हे एक माझ्यासाठी पण एक मार्ग आहे मराठी नाटक क्षेत्रात प्रवेश करणं. म्हणून मी प्रेक्षकांना नम्र विनंती करतो की हे प्रेमालाप जे माझ्या पहिलं प्रीमियर आहे 9 सप्टेंबर रोजी भारत नाट्य मंदिरला 5:30 आपण यावं, त्याचा खूप आनंद लुटावं आणि आमची मनोबल स्थिती अजून मजबूत करावी. थँक्यू.